Subscribe to the channel and press the bell icon for latest uploaded videos. गणेश विसर्जन परंपरेमागील कथा काय आहे? चला बघूया। गणेश चतुर्थी ज्याला विनायक चतुर्थी असेही म्हटले जाते हा एक हिंदू उत्सव असून दरवर्षी 10 दिवस साजरा केला जातो। साधारणतः ऑगस्ट ते सप्टेंबर या काळात हिंदू दिनदर्शिकेनुसार हा उत्सव भद्रा महिन्यात साजरा केला जातो। हे प्रिय गणपतीचा वाढदिवस आहे। गणपतीला संपत्ती, विज्ञान, ज्ञान, शहाणपण आणि समृद्धीचा देव म्हणून ओळखले जाते आणि म्हणूनच बहुतेक हिंदूंनी त्यांचे स्मरण केले आणि कोणतेही महत्त्वाचे कार्य सुरू करण्यापूर्वी त्याचा आशीर्वाद घेतले जाते। भगवान गणेश यांना गजानन, विनायक, विघ्नहर्ता अशा 108 वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते। हा उत्सव जगभरातील हिंदू मोठ्या भक्तिभावाने आणि आनंदात साजरा करतात। महाराष्ट्र, गुजरात, गोवा, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि इतर राज्यांत मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। गणेश चतुर्थीचे इतिहास। गणपती हा भगवान शिव आणि पार्वती यांचा लहान मुलगा आहे। त्याच्या जन्मामागील अनेक कथा आहेत पण त्यातील दोन सर्वात सामान्य कथा आहेत। पहिल्या कथेनुसार शिव नसतानाही तिचे रक्षण करण्यासाठी भगवान गणेश पार्वतीने तिच्या शरीरातून घाणीने निर्माण केला होता। तिने आंघोळ करताना तिला तिच्या बाथरूमच्या दाराचे रक्षण करण्याचे काम दिले। इतक्यात शिव घरी परतला आणि शिवा कोण आहे हे माहित नसलेल्या गणेशाने त्यांना थांबवले। त्यामुळे शिवाला राग आला आणि त्याने दोघांमध्ये भांडणानंतर गणेशाचे डोके तोडले। पार्वतीला हे कळताच राग आला। भगवान शिव यांनी गणेशने पुन्हा जिवंत होण्याचे आश्वासन दिले। देवा उत्तरेकडे जाणाऱ्या मुलाच्या डोक्याचा शोध घेण्यासाठी पाठविला गेला परंतु त्यांना फक्त हत्तीचे डोके सापडले। शिवाने मुलाच्या अंगावर हत्तीचे डोके आणि गणेश कसा जन्माला आला हे ठरवले। इतर लोकप्रिय कथा अशी आहे की देवळांनी शिव आणि पार्वती यांना गणेश तयार करण्याची विनंती केली जेणेकरून ते राक्षसांसाठी अडथळ्यांचा निर्माता, यामुळे विघ्नहर्ता, अडथळ्यांचा बचाव करणारा आणि देवांना मदत करणारा असे म्हणतात। गणेश चतुर्थीचे महत्त्व। असे मानले जाते की जे भक्त गणेशाला प्रार्थना करतात त्यांच्या मनोकामना पूर्ण करण्यास सक्षम असतात। तर गणेश चतुर्थीचे मुख्य सार असे आहे की त्याच्याकडे प्रार्थना करणारे भक्त पापांपासून मुक्त होतात आणि ते त्यांना ज्ञान आणि शहाणपणाच्या मार्गावर नेतात। शिवाजी महाराजांच्या काळापासून हा सण साजरा केला जातो पण भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात लोकमान्य टिळकांनी गणेश चतुर्थीला खासगी उत्सवातून एका भव्य सार्वजनिक उत्सवात बदलले गेले। यामुळे समाजातील सर्व जातींमधील लोक एकत्र येऊ शकतो व प्रार्थना करू शकतात आणि एकत्र होऊ शकतात। वाढत्या पर्यावरणीय जागरूकता असलेल्या काही वर्षांमध्ये लोकांनी पर्यावरणपूरक मार्गाने गणेश चतुर्थी साजरी करण्यास सुरुवात केली आहे। यामध्ये नैसर्गिक माती व मातीपासून बनवलेल्या गणेश मूर्ती मिळवणे आणि केवळ फुले व पंडल सजवण्यासाठी नैसर्गिक वस्तूंचा वापर करण्यात आले। विनायक चतुर्थीचे विधी। 10 दिवस चालणाऱ्या या उत्सवात 4 मुख्य विधी केल्या जातात। ते म्हणजे प्राण प्रतिष्ठा, षोडशोपचार, उत्तर पूजा आणि गणपती विसर्जन। गणेश चतुर्थी उत्सव प्रत्यक्षात उत्सव सुरू होण्याआधी 8 आठवडे बसतो। कारागीर वेगवेगळ्या पोझेस आणि आकारात गणेश मूर्तीच्या मातीच्या मूर्ती तयार करण्यास सुरुवात करतात। घरे, मंदिरे किंवा परिसरामध्ये गणेश मूर्ती सुंदर सजावट केलेल्या पंडाल मध्ये स्थापित केल्या जाते। पुतळा फुले, हार आणि दिवे यांनी सजविला आहे। प्राणप्रतिष्ठा नावाचा एक विधी पाळला जातो जिथे धर्मगुरूंनी जीवनाची उपासना करण्यासाठी याजक मंत्र जप करतात। त्यानंतर गणेश मूर्तीला 16 वेगवेगळ्या प्रकारे प्रार्थना केली जाते। या विधीला षोडशोपचार म्हणतात। लोक धार्मिक गाणी गाऊन किंवा वाजवून, ढोल ताशांवर नाचवून आणि फटाके वाजवून साजरे करतात। या सर्वांनी उत्सवाच्या मनस्थितीत भर घातली आहे। त्यानंतर उत्तर पूजा विधी पार पाडला जातो जो गणेशाला सखोल आदराने निरोप देण्यासाठी आहे। यानंतर गणपती विसर्जन
हा पुतळा आता पाण्यात विसर्जित करण्यात आला। पुतळा समुद्राकडे नेताना आणि त्याचे विसर्जन करताना लोक साधारणपणे म्हणतात, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या। काही भाविक घरी हा सण साजरा करतात, तर काही लोक सार्वजनिक पंडाळात गणेशाला भेट देतात। गणपतीचा आवडता मोदक, पुरणपोळी आणि करंजी सारखे पदार्थ मित्र, कुटुंब आणि अभ्यागतांसाठी तयार आहेत। आपण सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा। थँक्स फॉर वॉचिंग, लाईक अँड सबस्क्राइब टू द चॅनल।